नमस्ते, मी पूजा सराव, राजश्री मराठी शोबसमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. सगळीकडे सध्या गणपतीची खूप धूम आहे, आनंदाचं वातावरण आहे आणि मी आज एका झी मराठीच्या मन उडू उडू झालं या मालिकेच्या सेटवर आहे आणि तिथेही गणेश बाप्पा विराजमान झालेत आणि माझ्यासोबत या मालिकेतले दोन फार छान कलाकार आहेत, ते म्हणजे दीपू आणि इंद्र, म्हणजेच ऋता आणि अजिंक्य. कसे आहात? मस्त. मी हाऊ यू? येसो, जसं मी म्हटलं की बाप्पाचं आगमन झालं आहे आणि सगळीकडे खूप आनंदी वातावरण, तुमच्यासाठी बाप्पाचं महत्त्व किती आणि कशी तयारी असते तुमच्या दोघांची? माझं तर फेवरेट आहे, कारण माझं बर्थडे युजली गणेशोत्सवातच येतो, त्यामुळे मला एक वेगळी एक डबल सेलिब्रेशनची एक्साइटमेंट असतेच. आणि आत्ता लास्ट इयर कोविडमुळे फार काही अनुभवता नाही आलं, किंवा यु नो दरवर्षीसारखं गणेशोत्सव साजरा करता नाही आला, पण आत्ता आम्हाला सिरियलच्या निमित्ताने यु नो सार्वजनिक गणपती असो किंवा एकत्र मिळून आरती केली आम्ही, एक मोठा मी सिक्वेन्स शूट करतो आहे त्या ह्याचा, त्यामुळे खरंच खूप भारी वाटतं. आपण आईबाबांपैकी आईला एकेरी नावाने हाक मारतो, ए आई म्हणतो, बाबांना ओ बाबा म्हणतो, तसं बाप्पाला ए बाप्पा म्हणतात. सो सगळ्यात जवळचा असा देव समजला जातो आहेच, शिवाय विद्येची देवता म्हणून लहानपणापासून प्रेयर्स पण करत आलो आहे आपण, आणि विघ्नहर्ता म्हणून काही विघ्न आलं तर पहिले आपण कुठेतरी बाप्पा आठवतो. सो आणि त्याचा जल्लोष वेगळाच असतो, आय थिंक पूर्ण महाराष्ट्रात सगळीकडेच एक वेगळीच धूमधाम असते आणि तीच आमच्या सेटवर पण आत्ता आहे. सो वी आर रिअली एक्स्टॅटिक अबाउट इट. नक्कीच, पण 2020 आपल्या काहीच करता आलं नव्हतं, बाप्पाचं छान सेवा अशी नाही करता आली जशी दरवर्षी आपण करतो, ती मिस केली आपण कुठेतरी. आणि यावर्षी पुन्हा सगळं आता सुरू झालं, तुमची मालिका त्यानिमित्ताने नवीन चालू झाली आहे, कसं फिलिंग आहे आणि किती घरच्या बाप्पाला मिस करणार आहे? मी आय थिंक जाऊ शकेन, कारण ठाण्यातच आहे बाप्पा, त्यामुळे मी जाऊ शकेन थोड्या वेळ तरी. आणि मोर दॅन दॅट आय थिंक मला असं वाटतं की काम सुरू झालं याची एक वेगळी एक्साइटमेंट आहे, ते शक्य झाले ऑब्व्हियसली बाप्पामुळेच. आणि माझी आता खूप इच्छा आहे की आता कोरोनाने जावंच, म्हणजे आता कारण थिएटर्स लवकरात लवकर सुरू व्हावे, म्हणजे माझ्या फिल्म्सही येतील. नॉट फॉर मी बट या एन्टायरली थिएटर सुरू होणं आपल्या इंडस्ट्रीसाठी किती महत्त्वाचं आहे, म्हणजे इट्स लाईक व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही प्लीज बाप्पा तर तू येतोच आहेस तर विसर्जनाच्या दिवशी प्लीज सगळं घेऊन जा, आता थर्ड लाट वगैरे तर नको, आता बास असं झालं आहे. आर कल्चर इज ऑफ सेलिब्रेशन्स, आपलं सगळं उत्सव आणि हे सगळं आपल्यामध्ये किती किती इम्पॉर्टंट आहे भारतामध्ये. आय थिंक सगळ्या जगाला कुठे ना कुठे आपण शिकवतो किंवा जग शिकतं असं मला वाटतं, की एक जी फॅमिली वाईब, एक जी यु नो होल सोसायटी कमिंग टुगेदर अँड जस्ट सेलिब्रेटिंग समथिंग, ही जी वाईब आहे आणि ते ऑफकोर्स गणेशोत्सवमध्ये म्हणजे सगळ्यात वरची ती वाईब आहे मला असं वाटतं. सो ते आता वी आर गेटिंग टू लिव्ह यावर्षी कोविडच्या नंतर, आणि आता सिरियलमध्येही त्याचनुसार आहे. सो बऱ्याच साऱ्या ॲक्शन्स पण घडतात, बरेच सारे छान इमोशन्स पण आमच्यामध्ये, कुठेतरी चांगले कनेक्शन्स पण घडतात, की आम्ही एकत्र येतो कामाव्यतिरिक्त असे काहीसे सीन्स असणार आहेत. सो इट्स सो मच यु नो सो मच ग्रेट वाईब, गुड वाईब. सो या आय एम रिअली एक्साइटेड. या निमित्ताने अजिंक्यने थोडी मालिकेतली हिंट पण दिली, त्यामुळे उत्सुकता खूप वाढणार आहे. मला अलाउड आहे की नाही ते बोलणं आय डोंट नो, बट या आता मी दिले. ओके फाईन, पण हिंटच दिली आहे, सो त्यामुळे मालिकेची उत्सुकता नक्कीच वाढली आहे. पण तुमच्या दोघांसाठी बाप्पाची एखादी अशी आठवण जी कधीच तुम्ही विसरणार नाही अशी कोणती आहे का? दुर्वा नावाचा मी शो केला आहे, त्यामुळे मी ते कधीच विसरणार नाही, आणि इट इज दुर्वा म्हटलं की बाप्पा आपल्याला आठवतोच, त्यामुळे ते मी कधीच विसरणार नाही. आणि असं की नाही, आय थिंक दरवर्षीचा बाप्पा हा स्पेशल आहे, कारण आपल्यालाही सुद्धा कळतं की आपण किती ग्रो झालो आहे आणि एक्सपिरियन्सेस आलेले आहेत, त्यामुळे मी एक गोष्ट फक्त ऑब्झर्व केली, जसं यु नो वी गो वन इयर अहेड अँड अहेड, आपण जे बाप्पाकडे मागतो ना ते सगळं बदलत होऊन बदलत जातं आहे, आणि मग आपल्यालाच कळतं की अरे लुकिंग बॅक वी सी की अरे हाऊ मच वी हॅव ग्रोन. सो आय थिंक दॅट्स द ब्युटी. मी नवसाचा मुलगा आहे असं मला मम्मीने सांगितलेलं आणि आजीने वगैरे, सो कुठेतरी बाप्पाकडे नवस बोलून तो पूर्ण झाला आहे. सो माझं होल एक्झिस्टन्स इज बिकॉज ऑफ बाप्पा असं म्हणायला हरकत नाही. सो या ती एक आय थिंक आठवण म्हणण्यापेक्षा ती एक माहिती माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, की तो खऱ्या अर्थाने विघ्नहर्ता आहे, सुखकर्ता आहे. सो या विठू माऊलीमधले माझे बाप्पाच्या काळातले सीन पण खूपच गोड असायचे. सो या त्याची पण खूप छान छान स्टोरीज आहेत, बट या दॅट होल वाईब, तो टाईम मला खूप स्पेशल वाटतो. नक्कीच, आपण गणपतीची आता सगळी इतकी छान आठवणी काढतो आहे, त्यांच्याबद्दल बोलतो आहे, तर माझ्याकडे गेम आहे 10 सेकंड चॅलेंज नावाचा, त्याच्यामुळे माझ्याकडे काही चिठ्ठ्या आहेत, त्याच्यामुळे काही शब्द आहेत गणपतीशी रिलेटेड, तर एक दोघांनी मिळून एक एक चीट उचलायची आणि त्याच्यामध्ये जो शब्द असेल त्याच्याशी रिलेटेड काहीतरी सांगायचं समोरच्याला, की तो शब्द तो ओळखेल. ठीक आहे, 10 सेकंड. जेवणानंतर खातात. सॉफ्ट नाही. जेवणानंतर खातात म्हणजे
असं चवीसाठी खातात स्वीट जेवणानंतर खातात एक फ्रेशनर म्हणून काय माउथ फ्रेशनर म्हणून पान पान गणपतीसाठी कोणतं वापरतात विड्याचं पान विड्याचं पान काय बोलते हो नेक्स्ट गुड मला नाही कळत येणार आहे हा सॉरी ओके ओ गॉड ओके गणपतीच्या का ऑफकोर्स गणपतीला जे खूप प्रिय आहेत आणि तुझ्यासाठी जे सेटवर येतात मोदक कुठल्या पॅटर्नचे उकडीचे मोदक येस माझी पहिली मालिका कोणती दुर्वा हा पण त्याला वाहतात ते दुर्वा अजून खूप दुर्वा एकत्र दुर्वांचा हार राईट अच्छा स्टार्ट गणपतीच्या एका कानात काय असते ते घालतात ब्राह्मण घालतात जनेऊ सॉरी पण युअर राईट युअर देअर जाणव राईट जाणव बरं ह्याचा मला अर्थ नाही माहिती सो फोर वर्ड्स सॉरी देवाला जी वाहतात वाहत नाही देवाला जी प्रसाद म्हणून देतात लिक्विड नाही बरं हे मला माहिती नाही पण काहीतरी स्वीट स्वीट जे देतात चार वर्ड लिक्विड हा असं माझ्या मते लिक्विड त्याचे पहिले दोन शब्द लिक्विड सारखे नाही मग कोकणी इट मस्ट बी कोकणी सांगू का मी ओके खिरापत तो सुका प्रसाद मला नाही माहिती ऍक्च्युली परभणीला नारळाच्या गोष्टी फारच बनत नाही बिकॉज कोकणचे नाहीत पण मी कोकणातले तरी मला ओळखता नाही आले ठीक आहे ठीक आहे पण खूप धमाळ आली तुम्हाला दोघांनाही गणेशोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू